गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, तर बघा आपण लास्ट व्हिडिओ मध्ये काय बघितलं की ऑब्जेक्ट्स जे आहे त्यांचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे होते किंवा ऑब्जेक्ट्स जे आहे ते कशापासून बनतात. तर बघा, ऑब्जेक्ट्स बनतात मटेरियल्स. तर मग आता मटेरियल्स काय आहे? सपोज बघा, चेअर बनवायची असेल आपल्याला, चेअर आहे किंवा टेबल आहे बनवायचा असेल, तर आपल्याला कशाची गरज असते चेअर टेबल बनवण्यासाठी? वूडची आहे की नाही. म्हणजे वूडपासून काय म्हणते, चेअर आणि टेबल. तर चेअर टेबल ऑब्जेक्ट्स आहेत आणि हे ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी आपल्याला वूड हे मटेरियल लागते. कळलं का तुम्हाला मटेरियल कशाला म्हणतात? तर बघा आपण मटेरियलची डेफिनेशन बघू काय आहे. तर अ सबस्टन्स, तुम्हाला सुद्धा नोट डाऊन करायची आहे ही डेफिनेशन. अ सबस्टन्स which is used in making different object is called material. तर बघा, एखादा ऑब्जेक्ट, जसं ऑब्जेक्ट म्हणजे काय होते, आपल्या आजूबाजूच्या वस्तू. जसं मी तुम्हाला आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या आजूबाजूनं कोणत्या वस्तू आहेत, तुमच्या आजूबाजूनं कोणकोणत्या वस्तू आहेत, टीव्ही असेल, दिवाण असेल, टेबल असेल, चेअर असेल. तर हे ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी आपल्याला जे मटेरियल लागते, म्हणजे जे सामान लागते, त्याला काय म्हणतात? मटेरियल्स म्हणतात. जसं बघा, ऑल द ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ वन ऑर टू काइंड ऑफ मटेरियल्स. जसं फॉर एक्झाम्पल, चेअर इज मेड ऑफ वूड. चेअर जी असते ती वूडपासून, लाकडापासून बनलेली असते. सो वूड इज अ मटेरियल. अ स्पून माहिती आहे तुम्हाला, चम्मच तुमच्याकडे असेल ना, स्पून्स. तर ते स्पून कशापासून बनलेले असतात? काही स्पून्स स्टीलचे असतात, किंवा काही स्पून कशाचे असतात? प्लास्टिकचे असतात. चम्मच काही प्लास्टिकचे असतात, तर काही स्टीलचे असतात. तर बघा, सम मोर एक्झाम्पल्स ऑफ मटेरियल आर कॉटन. जसं कॉटन आहे म्हणजे कापूस आहे, कापसापासून आपले क्लोथ्स बनते की नाही. म्हणजे कॉटन हे मटेरियल झालं आणि आपले जे कपडे आहे, क्लोथ्स, हे ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर सिल्क आहे, कोल आहे, आयरन आहे, प्लास्टिक आहे अँड ग्लास. या हे सगळे मटेरियल्स आहे ज्यापासून आपण काय बनवतो. या मटेरियल्सपासून आपण काय बनवतो? ऑब्जेक्ट्स बनवतो. त्यानंतर बघा, मटेरियल्स आर जनरली टू टाईप. आता हे जे मटेरियल्स आहेत दोन टाईपचे असतात. तर बघा, तुम्हाला लिहून घ्यायचे आहे कोणते दोन टाईप आहेत. तर देयर आर टू टाईप्स ऑफ मटेरियल. तर बघा कोणकोणते आहे, नॅचरल अँड ह्युमन मेड, मॅन मेड म्हणजे माणसानं बनवलेले, एक नैसर्गिक तहाच आपल्याकडे अवेलेबल असते. आणि सेकंड आहे ह्युमन मेड, म्हणजे माणसाने बनवलेले, आपण बनवलेले. तर बघा आता नॅचरलमध्ये कोणते कोणते आहे, नॅचरल मटेरियल कोणते आहे. जसं वूड आहे, लाकूड आपल्याला नॅचरलीच मिळते की नाही, आपण बनवतो का त्याला? नाही. त्यानंतर बघा, त्यानंतर कॉटन आहे, कॉटन नॅचरल मटेरियल आहे, सिल्क हे नॅचरल मटेरियल आहे, आहे की नाही. वूड हे नॅचरल मटेरियल आहे. त्यानंतर मग आता मॅनमेड कोणते असेल, हे आपल्याला नॅचरली मिळतात, आपल्याला बनवायची गरज पडते का? नाही. तर मग मॅनमेड कोणते असतील? मॅनमेड जसं प्लास्टिक आहे, जसं प्लास्टिकच्या खूप साऱ्या थिंग्स असतात आपल्याकडे, टॉईज, आपले खेळणे प्लास्टिकपासून बनते, प्लास्टिक हे मटेरियल आहे, आहे की नाही. आपल्याकडे खूप सारे असे काय आहे, थिंग्स आहे जे प्लास्टिकपासून बनलेले आहे, आहे की नाही. जसं टॉईज आहे, किंवा स्पून्स असतात, चेअरसुद्धा प्लास्टिकच्या असते की नाही. तर बघा मग याला काय म्हणतात, प्लास्टिकला ह्युमन मेड, कारण ते आपण बनवलेले आहे फॅक्टरीमध्ये, आहे की नाही. त्यानंतर बघू, अँड ऑब्जेक्ट मेड ऑफ डिफरंट मटेरियल्स. काही ऑब्जेक्ट्स हे डिफरंट मटेरियलचे बनलेले असतात. जसं त्यानंतर बघा, अँड ऑब्जेक्ट मेड ऑफ
डिफरंट मटेरियल. तर काही ऑब्जेक्ट्स डिफरंट मटेरियलचे बनलेले असतात. जसं बघा, तुमच्याकडे यूज ऑफ अ प्लेट, किचनमध्ये प्लेट्स वापरल्या जात असेल, आहे की नाही? प्लेट माहीत आहे ना तुम्हाला? तर ही प्लेट कशाची बनलेली असते? इट मे बी मेड फ्रॉम दी प्लास्टिक. ती प्लेट प्लास्टिकची सुद्धा असू शकते, किंवा ग्लास आहे, काचाची सुद्धा असू शकते, किंवा स्टील, स्टेनलेस स्टील आहे, किंवा ही प्लेट कशाची बनली असू शकते? ब्रास आहे किंवा सिल्वर आहे. या सगळ्या मटेरियल्सपासून बनलेली असते. म्हणजे एक थिंग प्लेट आहे, एक प्लेट बघा कशा कशापासून बनलेली असते आपल्या किचनमधली. ही प्लेट प्लास्टिकपासून, ग्लासपासून, स्टेनलेस स्टील आहे किंवा ब्रास आहे किंवा सिल्वर आहे. त्यानंतर बघा, तुमच्या वर्कबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पेज नंबर 27 ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये. टू फाइंड द डिफरंट मटेरियल फ्रॉम विच गिवन ऑब्जेक्ट कॅन बी मेड. तर बघा, इथे ऑब्जेक्ट्स दिलेले आहे, म्हणजे वस्तू दिलेल्या आहे, आणि इथे त्या कशापासून बनलेल्या असतात ते लिहायचं आहे. मटेरियल दे आर मेड ऑफ, त्या कोणत्या मटेरियल्सपासून, सामानापासून बनलेल्या आहे हे लिहायचं आहे. जसं आता एक चेअर, चेअर हे प्लॅस्टिकची सुद्धा असते किंवा वूड म्हणजे लाकडाची सुद्धा असते. त्यानंतर क्लोथ्स आहे, आपण जे कपडे घालतो ते कपडे कशापासून बनतात? क्लोथ्स कॉटन आहे, कॉटन फायबरपासून बनते, किंवा ज्यूट आहे, सिल्क आहे, याच्यापासून बनतात ना. आता मग हे बाकीचे तुम्हाला शोधायचे आहे. कॉइन्स, शिक्के, ते कशापासून बनतात? किंवा युटेन्साईल्स आहे, युटेन्साईल्स म्हणजे आपल्या घरात जे भांडे असतात स्वयंपाक खोलीमध्ये, ते कशापासून बनलेले लिहायचे. त्यानंतर शूज कशापासून बनते, त्यानंतर आपण ज्या पेनाने लिहितो तो पेन कशापासून बनते हे सुद्धा लिहायचं आहे. तर इथे तुम्हाला हिंट दिलेली आहे, यामधलेच ऑप्शन तुम्हाला यामध्ये फिलअप करायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा डिफरंट टाईप ऑफ ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम सेम मटेरियल. डिफरंट टाईप ऑफ ऑब्जेक्ट मेड फ्रॉम सेम मटेरियल. तर बघा, प्लास्टिक इज अ मटेरियल, प्लास्टिक हे मटेरियल आहे, आहे की नाही? आपल्याला माहीत आहे, बघा प्लास्टिक काय आहे? मटेरियल आहे. या प्लास्टिकपासून आपण खूप सारे ऑब्जेक्ट्स बनवतो. तर बघा, इट कॅन बी यूज टू मेक डिफरंट काइंड ऑफ ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, इट कॅन बी यूज टू मेक ऑब्जेक्ट लाईक टॉईज, जे खेळणे असतात, टॉईज असतात, ते प्लास्टिकचे बनलेले असतात. किंवा युटेन्साईल्स म्हणजे आपल्या घरातले जे स्वयंपाक खोलीमधले जे काय आहे, भांडे आहे, ते सुद्धा प्लास्टिकपासून बनलेले असतात. किंवा बॅग्स आहे, बॅगसुद्धा प्लास्टिकच्या असतात. त्यानंतर मग आहे, मगसुद्धा प्लास्टिकचा असतो. किंवा टम्बलर आहे, टम्बलर म्हणजे पिण्याच्या पाण्याचा ग्लास, तोसुद्धा आपल्याला प्लास्टिकचा बनलेला दिसतो. किंवा बकेट, प्लास्टिकची बकेट असते आपल्याकडे, असते की नाही? किंवा टूथब्रश आहे, ज्याने आपण ब्रश करतो. हे सगळे कशापासून बनलेले असतात? प्लास्टिकपासून. म्हणजे एका मटेरियलपासून आपण खूप सारे ऑब्जेक्ट्स बनवू शकतो, आहे की नाही? बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या वर्कबुकमध्ये पेज नंबर 27 मग आहे, टूथब्रश आहे, बॅग आहे, आहे की नाही? प्लेट्स आहेत किंवा टॉईज आहे. हे सगळे ऑब्जेक्ट्स कशापासून बनलेले आहे? प्लास्टिकपासून. तर बघा, सेकंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. टू फाइंड डिफरंट टाईप ऑफ ऑब्जेक्ट दॅट कॅन बी मेड फ्रॉम द सेम मटेरियल. आता एका मटेरियलपासून कोणकोणते ऑब्जेक्ट्स बनतात ते लिहायचं आहे. जसं पहिलं दिलेलं आहे वूड, वूडपासून टेबल बनते, चेअर बनते, डोअर बनते, विंडो बनते. तर पुढलं तुम्हाला शोधायचं आहे, ग्लास, काचापासून कोणत्या बनतात? तर बघा, त्यानंतर ग्लास आहे, मग ग्लासपासून कोणकोणते ऑब्जेक्ट्स बनतात? कॉपरपासून कोणते ऑब्जेक्ट बनतात? आयरनपासून कोणते ऑब्जेक्ट बनतात? लेदरचे कोणते ऑब्जेक्ट्स आहे? किंवा पेपरचे कोणते ऑब्जेक्ट्स आहे? हे तुम्हाला फाइंड आउट करून लिहायचं आहे. तर बघा, यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर तुम्हाला HW ही एक ॲक्टिव्हिटी नंबर 2 अँड ॲक्टिव्हिटी नंबर 3 करायची आहे. यानंतरचं आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू.
हो तो